भाजपा के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े ने कल नागपुर में पत्र परिषद में पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। लोकसभा व विधानसभा चुनाव की तैयारी को लेकर भाजपा महासचिव विनोद तावड़े ने कहा है कि उम्मीदवारों ने जीतने की क्षमता होना आवश्यक है। राज्य में एकनाथ शिंदे के नेतृत्व की शिवसेना व अजित पवार के नेतृत्व की राकापा के साथ गठबंधन कायम रहेगा। साथ ही शनिवार को प्रेस क्लब में पत्रकार वार्ता में तावड़े बोल रहे थे। भाजपा के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े ने कहा कि अगर राज्य में उद्धव ठाकरे भाजपा के साथ रहते तो अजित पवार को साथ लेने की जरूरत ही नहीं होती, अजित के साथ नहीं जाते। उन्होंने कहा कि भाजपा किसी भी चुनाव को लेकर कभी अति आत्मविश्वास में नहीं रहती है। देश में बीजेपी की सत्ता है लेकिन दक्षिणी राज्यों में सफल हुए हैं। आगामी लोकसभा चुनाव को लेकर दक्षिण की ओर खास ध्यान दे रहे हैं। वे नागपुर में पत्रकारों से चर्चा कर रहे थे। राज्य में विधानसभा चुनाव के संदर्भ में उन्होंने कहा कि यहां सीएम एकनाथ शिंदे के नेतृत्व व अजित पवार के साथ युति कायम रहेगी। सीट बंटवारे को लेकर किसी भी तरह की अड़चन नहीं आएगी। स्पेसिफिक एड्रेस करावा असं काहीही नाही। तुम्ही प्रश्न विचारला तुमची बातमी होती होईल त्यामुळे असं बोलत नाही। तुम्हाला हवं ते बोलतो हे नक्की नाही। मला असं वाटतं की नवीन जे मुख्यमंत्री आले मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड त्यानंतर एक मोठी चर्चा पत्रकार जनतेमध्ये आहे पण माझं मत आहे की 2014 नंतर एक रिराइटिंग ऑफ पॉलिटिक्स बीजेपीत सुरू झालं आणि काही खासदार आमदार लढले त्या आमदार चिंतित आहेत आपल्या नगरचं लढवलं जाईल की काय आणि माझं मत आहे की मी जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तर मला जे काम माझ्या क्षमते अनुरूप पक्षाकडून दिलं जाईल ते मी करायचं। मला असं वाटतं की मी इतके वर्ष नगरसेवक होतो तर मला आता आमदार झाला पाहिजे, इतके वर्ष आमदार होतो मग मला खासदार झाला पाहिजे किंवा मला मंत्री झालं पाहिजे हे ठीक आहे हे वाटूही शकत। आणि आता मोहन यादव झाले हे तसे तीन टर्मचे आमदार आहेत, बरेच त्याच्या आधीपासून पार्टीचं काम करत आहेत आणि जुने कार्यकर्ते आहेत त्यामुळे मोहन यादव आले म्हणजे एकदम अपरिपक्व आले असं नसतं। 18 वर्ष एक व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर जे नवीन आली ते नवीन वाटणार की मी राजस्थानला गेलो होतो शर्मा आमचे 10-11 वर्ष महामंत्री आहेत आणि त्यांच्या इतका राजस्थान पक्षातून राजकीय काम करणारा कार्यकर्ता अनुभवी तेच आहे। थोडंसं असं म्हणतात की आम्ही एक रचना करताना एखाद्या ट्रायबल आला एकीकडे ओबीसी आला एकीकडे त्या त्या राज्याचं न पाहता एक भाजपचे ओव्हरऑल देशभरामध्ये काय घडत असली पाहिजे। आता मोहन यादव मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला होता तर एमपीमध्ये तसं फार नसतं। पण मला असं वाटतं की मोहन यादव आहे त्याच्यापेक्षा एक क्षमतावर कार्यकर्ता आहे राईट फ्रॉम स्टुडंट मुवमेंट जे जनरेशन माझ्या बरोबरच ते होते तेव्हापासून पाहिलेले उज्जैनच्या बाजूचे आंदोलन वगैरे केलेली आहे। पण स्वाभाविकपणे वाटू शकतं की एकदमच प्रस्थापित नाव सोडून मला असं वाटतं की थॉट प्रोसेस ही आहे की पक्षाचं काम सगळ्यांनाच करायचं आणि आपल्याची जबाबदारी जे काम दिलं जाईल ते आपण करायचं ही क्लॅरिटी आमच्या सगळ्यांच्या मनात माझ्यासारख्यांना आधीच होती ज्यांच्या काही त्यांची आता या निमित्ताने क्लॅरिटी झाली असं म्हणायला हरकत नाही। दुसरं या निवडणुकी पक्षात असं आलं की
बाकीच्या सगळ्या पक्षांच्या गॅरंटीपेक्षा मोदीची गॅरंटी लोकांना खरी वाटते, कारण मोदीजींनी करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या योजना काँग्रेसने किंवा बाकी त्यांच्या राज्यात त्यांनी घोषित केली. पण एक आहे की मतदान करताना सामान्य माणूस तुम्ही निवडणुकीत आगामी लोकसभा व विधानसभा चुनाव को लेकर पार्टी की तैयारी के संदर्भ में उन्होंने कहा कि उम्मीदवार में जीतने की क्षमता जरूरी है. राज्य में उम्मीदवारों को टिकट देने के लिए दावेदारों व सिटिंग एमएलए के 5 वर्ष का ट्रैक रिकॉर्ड दिखा जाएगा. उन्होंने कहा कि मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़ में सीएम व डीसीएम के चयन से पार्टी के आम कार्यकर्ताओं में संदेश गया है कि यहां जमीन से जुड़े ईमानदार व कर्मठ कार्यकर्ता भी सीएम बन सकता है. उन्होंने राज्य में भी बड़े व प्रस्तावित नेताओं को रिटायर्ड करने के सवाल पर कहा कि यह महज कुछ विश्लेषकों के कयास ही है. हर राज्य की परिस्थिति अलग होती है व महाराष्ट्र में नेताओं को चिंता करने की जरूरत नहीं है. कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.